दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचे अकरा जवान ठार झाले तर काहींचे अपहरण झालेले आहे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे गृहराज्य असलेल्या खैबर पख्तून दहशतवाद्यांनी लष्करावर हल्ला केला दहशतवादी हल्ल्यात अकरा जवान ठार झाल्याचे वृत्त आहे तहरीक ए तालिबान या दहशतवादी संघटनेनं हे कृत्य केले असल्याचे म्हटलं जात आहे दहशतवाद्यांनी काही लोकांचे अपहरण केले असल्याची वृत्त आहे यामध्ये पाकिस्तानी जवानांचा समावेश आहे तर दुसरीकडे पाकिस्तान लष्कराने दोन जवानांचा मृत्यू झाले असल्याची माहिती दिली आहे मंगळवारी हा हा हल्ला झाल्याचे वृत्त आहे पाकिस्तान लष्कराच्या माध्यम विभागाचे आय एस पी आर यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार पाकिस्तान सैन्याला खैबर पख्तून मधील कुर्रम जिल्ह्यात दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती त्यानंतर तातडीनं ही शोध मोहीम सुरू करण्यात आली तर पाकिस्तान सैन्याच्या एक कॅप्टन अब्दुल बसीद आणि शिपाई हजरत बिलाल यांचा मृत्यू झाला असल्याची पाकिस्तान सैन्याने म्हटलंय पाकिस्तानी लष्कराकडून या भागात असलेल्या इतर दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे मागील महिन्यात याच राज्यातील होशब जिल्ह्यातील शापक जवील एम एट जवळ दहशतवादी हल्ल्यात फ्रंटियर कोलर बलुचिस्तानचा एक जवान ठार झाला होता त्याशिवाय पंचवीस जून रोजी बलुचिस्तानमधील सिबीमधील दहशतवादी हल्ल्यात फ्रंटियर कोरच्या जा पाच जवानांचा मृत्यू झाला होता